नमस्कार मित्रांनो मित्रांनो, तुमच्याकडे जर मतदान कार्ड असेल तर तुम्हाला मतदान कार्डला तुमचा आधार कार्ड लिंक करणं गरजेचं राहणार आहे. लिंक नाही जर केलं तर तुमचं मतदान कार्ड बंद होऊन जाईल. त्यानंतर ज्या लाभार्थ्यांचे 18 वर्ष कंप्लीट झालेले आहेत अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा आनंदाचा अपडेट आहे. तो काय अपडेट असणार आहे या सर्व गोष्टींची डिटेल्स माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओंची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल. मित्रांनो, विधी व न्याय मंत्रालयाद्वारे या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तो म्हणजे मतदारांना लाभ देण्यासाठी सुधारणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे सरकार प्रत्येक पात्र मतदाराला त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येईल याची खात्री करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून निवडणूक कायदे सुधारणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कायदा 2021 अंतर्गत 4 अधिसूचना या ठिकाणी जारी करण्यात आलेल्या आहेत. ते 4 अधिसूचना खालीलप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, सर्वप्रथम जी अधिसूचना देण्यात आलेली आहे ती म्हणजे एकच व्यक्ती अनेक ठिकाणी जर मतदान करत असेल तर त्यांना आता आळा बसणार आहे. कारण एका ठिकाणी आज उदाहरणात जर पाहायला गेलं तो एक व्यक्ती मुंबईमध्ये असतो जॉबसाठी, तो एकतर मुंबईमध्ये मतदान करतो, त्यानंतर त्याचे जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा तो मतदान करतो. मग या दोन्ही ठिकाणी मतदान त्याला करता येणार नाही. त्यासाठी त्याचा जो वोटर आय डी कार्ड जो आहे, त्याचा जो मतदान कार्ड आहे, तो आता आधार कार्डशी संलग्न करणं गरजेचं राहणार आहे. आधार कार्डला जर संलग्न केला, आधार कार्डशी जर लिंक केला, तर त्यांचा कसल्याही पद्धतींचं एका ठिकाणी मतदान झाल्याच्या नंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी मतदान करता येणार नाही. त्याच्यानंतर दुसरी जी अधिसूचना आहे, आता जे युवा पिढी आहे ज्यांचे वय 18 वर्ष कंप्लीट झालेले आहेत अशांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा अपडेट आहे. म्हणजेच त्यांना आता ऑनलाईन कधीही सुद्धा करता येणार. त्यांची जर नाव नोंदणी जर करायची असेल, मतदानामध्ये जर त्यांचं नाव टाकायचं असेल, तर त्यांना आता वर्षातून 4 वेळेस त्यांचा मतदान नोंदणी करता येईल. आता उदाहरणार्थ 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोंबर रोजी त्यांचं वय 18 वर्ष जर पूर्ण झालेले असेल तर नागरिक मतदार नोंदणीसाठी तात्काळ अर्ज करू शकतो. 4 पात्रता तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या संख्येत तुमचं वय जर 18 वर्ष कंप्लीट झालं असेल तर तुम्ही मतदान यादीमध्ये तुमचं नोंदणी करू शकता. त्यानंतर पुढची जी अधिसूचना आहे ती म्हणजे पती किंवा पत्नी हे स्पष्टपणे या ठिकाणी पूर्वी ही नोंद केलं जात होता, परंतु आता याऐवजी शब्द हा या ठिकाणी पत्नी किंवा पत्नी हा दोन्हीही वगळून जर पत्नीचं नाव टाकायचं असेल तर जोडीदार म्हणून या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. अशी सुद्धा अधिसूचना या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. शेवटची जी अधिसूचना आहे ती म्हणजे जर निवडणूक आयोग आता मतदानाशी संबंधित साहित्य ठेवण्यासाठी आणि सुरक्षा दल आणि मतदान कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी कोणतेही जागेची मागणी आता मागणी करू शकतात. म्हणजे त्यांना जर राहायची सुविधा असेल, मतदानाचे साहित्य ठेवण्यासाठी जे सुविधा असेल हे त्यांना जर पाहिजे असेल तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांची जी मागणी आहे ती मागणी त्या ठिकाणी करू शकतात. मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून अशाच पद्धतींचे अपडेट तुम्हाला व तुमच्या मित्रांना वेळोवेळी मिळत जाईल. धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन.